उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह दिसून येत होता. नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी पालकांबरोबर शाळेत येताना दिसत होते. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक व माध्यमिक शाळांची सुरुवात झाली आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह वाढावा व हे शैक्षणिक वर्ष अभ्यासमय व्हावं आणि आनंदात जावं यासाठी पुण्यातील शाळेत अनेक उपक्रम राबवण्यात आले व त्यांचा जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. आज पुण्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये शाळांची सुरुवात झालेली आहे. आज आपण आलेलो आहे पुण्यातील नवीन मराठी शाळेमध्ये. येथे मुलांचं पुष्पगुच्छ आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. त्याबरोबर पहिल्याच दिवशी मुलांसाठी बालगीत आयोजन करण्यात आली. रांगोळी काढून त्याचप्रमाणे ढोल ताशांनी मुलांचं येथे स्वागत करण्यात आलेलं आहे. बरोबर आहेत शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी, त्या बोलणार आहेत. नाव काय आहे तुझं? श्रुतिका राकेश नेवकर. काय केलं आज शाळेच्या पहिल्या दिवशी? आम्ही गोष्ट ऐकली त्या काकांची. ते काका मज्जा केली. आम्ही छान छान बाई म्हणल्या की आम्ही लाडू खाल्ला. शाळेचा पहिला दिवस तुला कसा वाटला? छान वाटला. मी आज खूप मज्जा केली. आम्हाला गाणी ऐकली. अजून नवीन नवीन बाई मिळाल्या. माझी मुलगी पहिलीत रानडेतनं पहिलीत आली सफरचंद गटात आहे आणि ती रोज म्हणजे खूप उशीरा उठायची. पण आज शाळेचा पहिला दिवस म्हटला तर लवकर तयार होऊन मला शाळेत जायचं आणि आजचा दिवस फार उत्साहात तिथं झाला. जसा पहिला दिवस आहे तसं ते वर्षभर कंटिन्यू राहणार आहे, आम्हाला गॅरंटी आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह वर्षभर कायम राहण्यासाठी शालेय प्रशासनाकडनं प्रयत्न करण्यात येणार आहेत. कॅमेरामॅन शेखर वाघसह मी विपुल दुलंगे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.